ताऱ्यांचे वस्तुमान जितके जास्त असते तितक्याच जलद गतीने ताऱ्यांची उत्क्रांती होत असते. लक्षात आलं, ताऱ्यांचे वस्तुमान जितके जास्त असते तितक्याच जलद गतीने ताऱ्यांची उत्क्रांती होत असते. तितक्याच काय जलद गतीने ताऱ्यांची उत्क्रांती होत असते. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा मार्ग हा देखील ताऱ्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. म्हणजे आपल्याला काय म्हणता आलं, ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा मार्ग हा ताऱ्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. आता लक्षात घ्या, ताऱ्यांमधून होणारी ऊर्जेची निर्मिती बंद झाली की तापमान कमी होते. काय होते, ताऱ्यांमध्ये ऊर्जेची निर्मिती बंद झाली की तापमान कमी होते. आणि तापमान कमी झाले की दाब कमी होतो. तारा याच्यामुळे काय होतं, तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यामुळे दाब कमी होतो. आणि दाब कमी झाला की तारा आकुंचित होते. तारा आकुंचित झाला की ताऱ्याची घनता वाढते. घनतामध्ये वाढते. मग लक्षात घ्या, अशा वेळेस ताऱ्यांमधील असणाऱ्या वायूची घनता खूप जास्त झाल्यास त्या असे काही दाब निर्माण होतात की जे तापमानावर अवलंबून असत नाही. अशा अवस्थेत ऊर्जेची निर्मिती थांबली तरीही तापमान कमी होत नाही. काय लक्षात आलं तुमच्या, अशा अवस्थेत ऊर्जेची निर्मिती थांबली तरीही तापमान कमी होत नाही. आणि दाब या अवस्थेत दाब स्थिर राहतात. त्यामुळे ताऱ्याचे स्थैर्य कायम राहते. ही झाली ताऱ्यांची अंतिम स्थिती. लक्षात आलं तुम्हाला, ताऱ्यांच्या अंतिम स्थितीमध्ये ताऱ्यांवरील असणाऱ्या वस्तुमानाचा परिणाम होतो. आता पुढील आकृती पहा. या आकृतीवरून आपल्याला ताऱ्यांची उत्क्रांती व ताऱ्यांची अंतिम अवस्था याची माहिती मिळते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तेजोमेघांपासून तारे आपल्याला काय तेजोमेघांपासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघ हे प्रामुख्याने धूर व हायड्रोजन वायूचे बनलेले असतात. ताऱ्यांची निर्मिती कशापासून होते, तेजोमेघांपासून. किती आपण पाठीमागे पाहिलेलेच आहे, तेजोमेघ हे धूर व हायड्रोजनच्या वायूपासून बनलेले असतात. आता हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा असे म्हणतात. काय म्हणतात, हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा असे म्हणतात. पुढे तापमान वाढ होते. तापमान वाढ झाल्यामुळे आकुंचन प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलते. त्याचा स्वरूप बदलते म्हणजे काय होते, भव्य मोठा तारा, तांबडा महाराक्षसी तारा, कृष्णविवर व न्यूट्रॉन ताऱ्यात रूपांतर होते. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं,